नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, आज मी आपल्याला अमित दादा यांचा अनुभव सांगणार आहे. दादा म्हणतात, मी आजपर्यंत बरेच जणांना गाडी लागते, म्हणजे गाडीत प्रवास करायला बसले की उलटी मळमळ होऊ लागते, याचा त्रास होताना पाहिला. पण तो त्रास इतर कोणाला, फक्त प्रवासापुरता किंवा जास्तीत जास्त एक दिवसासाठी, तोही अगदी कमी प्रमाणात झाल्याचे पाहिले आहे. पण गाडी लागण्याचा हा त्रास माझ्या 76 वर्षाच्या आजीला इतका भयानक होतो की तिला पाहून आमचे मन धडधड करायला लागते. तिला कुठे गाडीने किंवा एसटी बसने न्यायचे म्हटले तर आम्हाला 17 वेळा विचार करावा लागतो, कारण ती केवळ प्रवासात नव्हे तर प्रवास केल्यावर पुढील 4-5 दिवस अंथरून धरते आणि हात घशात घालून घालून उलट्या करत राहते. तिच्या ह्या त्रासाने घरातले सर्व लोक हैराण झाले होते, त्यामुळे तिला कोणी प्रवासात नेत नसे. पण काही वेळा पर्याय नसतो, त्यामुळे तिला न्यावेच लागते. एकदा माझी सौ म्हणजे पत्नी शालिनी हिने तिचे मनोरथ पूर्ण झाले तर सलग 5 गुरुवार शेगाव दर्शनाची वारी करेल असे महाराजांना वचन दिले आणि महाराजांनी तिचे मनोरथ पूर्ण केले. त्यामुळे तिने सलग 5 गुरुवार शेगाव येथे जाण्यासाठी मला सांगितले. आता नाशिक येथून शेगाव हे बरेच अंतर, एका दिवसात जाऊन येणे शक्य नव्हते, त्यामुळे मी शालिनीला एकटे पाठवू शकत नव्हतो. मी शालिनीबरोबर शेगाव येथे जायचे म्हटले तर आजीला घरी एकटे सोडून जाता येत नव्हते, तिची देखभाल करण्यासाठी घरी कोणी ना कोणी असावे लागते. मग यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करत होतो. आमच्या आजीला गजानन महाराजांची भक्ती म्हणण्यापेक्षा खूपच वेड, ती सतत महाराजांचे नाव घेत राहते. कुठून कोण जाणे तिला शालिनी ही शेगाव येथे जात असल्याचा सुगावा लागला. मग काय, तिने हट्टच धरला, मलाही शेगाव येथे यायचे. मग मात्र माझ्या डोक्याचा ताण अधिकच वाढला. आता शालिनीबरोबर आजीलाही सोबत न्यायचे, मग बसने प्रवास कठीणच होता. नाईला जाणे एक गाडी शेगाव येथे जाऊन येण्यासाठी भाड्याने घेतली आणि आम्ही एक चांगला दिवस साधून शेगाव येथे निघालो. आजीबरोबर शेगाव येथे जाण्याची ही माझी पहिलीच वेळ. सहसा गाडीत बसल्या बसल्या आजीला लगेच मळमळ सुरू होते, पण आज गाडी नाशिक सोडून 1-1.5 तास होऊन गेला तरी आजी अगदी गप्पा मारत बसली होती. ती गाडीचा ड्रायव्हर याची सगळी चौकशी करत त्याच्याशी गप्पा मारत बसली होती. मी उगाचच आतून भीत होतो की कधी आजीचा त्रास सुरू होईल आणि तिला कसे सांभाळावे. मग बराच वेळ झाला तरी आजी तिच्याच गप्पांमध्ये रंगली होती आणि सारखी ड्रायव्हरला अजून किती लांब आहे शेगाव म्हणून विचारत. ते पाहून मी मनातून भीती काढून टाकली आणि महाराजांना म्हटले, कृपा करून आजीला सांभाळून घ्या आणि तुझे दर्शन सुखासुखी घडू दे म्हणून प्रार्थना केली. आणि मला गाडीत कधी झोप लागली ते कळलेच नाही. आणि बरेच वेळ झाल्यावर मला आजीने हलवून उठवले आणि म्हटले, मला चहा प्यायची. तेव्हा मी ड्रायव्हर याला विचारले की आपण कुठपर्यंत पोहोचलो. त्यावर ड्रायव्हर म्हणाला, आता 10 मिनिटात खामगाव येथे पोहोचू साहेब. मग मी त्याला खामगाव येथे चहा पिण्यासाठी गाडी थांबवायला सांगितली. मग चहा पिऊन आम्ही तासाभरातच शेगाव येथे पोहोचलो. मला तर महाराजांच्या दर्शनाचा आनंद ह्यापेक्षा आजीचेच खूप आश्चर्य वाटत होते की अजून आजीला प्रवास केल्याचा त्रास का झाला नाही. मी आजीला गमतीत ते विचारणार होतो, पण नंतर विचार केला, जाऊ दे, सर्व सुखरूप
सुरू असताना आपण उगाच तिला त्या गोष्टीची आठवण करून द्यावी आणि तिला त्रास सुरू व्हावा, हे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे होईल म्हणून मी गप्प बसलो. मग आम्ही रात्री शेगाव येथे मुक्काम केला आणि सकाळी मंदिरात जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. खूपच छान दर्शन झाले. मी महाराजांना न चुकता म्हटले, थँक्यू माऊली, तू आजीला काही त्रास होऊ दिला नाही आणि आम्हाला दर्शन अगदी सुखात घडवले. विशेष गोष्ट म्हणजे संपूर्ण प्रवासात आणि मंदिरात आजीची सर्व जबाबदारी आमचा गाडीचा चालक अभिमन्यू ह्यानेच स्वतः त्याच्या अंगावर घेतली, त्यामुळे मला शालिनी हिला जरा वेळ देता आला. मी महाराजांना प्रार्थना केली की माझ्या शालिनी हिचे सलग 5 गुरुवार शेगाववारी सुखरूप पूर्ण करून घ्यावी आणि आम्हा सर्वांना तुमची कृपादृष्टी लाभावी. त्यानंतर आम्ही सुखरूप परत नाशिक येथे आलो. एवढा लांबचा प्रवास आणि तोही आजीसोबत काही त्रास न होता यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तेव्हा शालिनी मला म्हणाली, एकीकडे महाराजांना प्रार्थना करतात आणि दुसरीकडे शंका घेतात, अशी कशी तुमची श्रद्धा? पण खरंच माझे मन मानायला तयार होईना. शेवटी मी ही गोष्ट एकदा सहज आमच्या फॅमिली डॉक्टर यांना सांगितली तेव्हा ते म्हणाले, कदाचित माणसाचा ब्रेन सायकोलॉजी याचे कारण असू शकते. मी म्हटले, ते काय असते? तेव्हा डॉक्टर मला म्हणाले, जेव्हा एखाद्या बाळाच्या डोक्यावरील केस काढायचे असले तर ते बाळ केस काढताना खूप रडते, पण जर आपण केस कापताना त्याच्या हातात त्याची आवडती वस्तू दिली की त्याचे सर्व लक्ष त्या वस्तूकडे आकर्षित होते, त्याला त्याचे केस कापत आहे याचे भान राहत नाही. तसे तुमच्या आजीचे झाले असावे. तिला आपण शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जात आहोत हे कळल्यावर तिचे सर्व लक्ष शेगाव येथील महाराजांवर केंद्रित झाले असावे आणि ती सर्व प्रवासाचा त्रास विसरून गेली असावी. मी मनातल्या मनात म्हटले, कारण जे काहीही असेल पण आजीला त्रास झाला नाही आणि त्यामुळे आमचाही त्रास वाचला, हे महत्त्वाचे. मग मी पुढल्या वेळी पुन्हा अभिमन्यू ह्याची गाडी घेऊनच शेगाव येथे आजी आणि शालिनीसोबत गेलो आणि ह्यावेळी देखील आजीला काही एक त्रास झाला नाही. मी खरंच पुन्हा एकदा महाराजांचे आभार मानले. मध्यंतरी माझे एका नातेवाईक यांच्याकडे लग्न निघाले. लग्न ठाणे येथे होते. नाशिक ते ठाणे जास्त अंतर नव्हते, पण तिथेही आजीला लग्नाला घेऊन जावे लागणार होते म्हणून मी टॅक्सी बुक केली आणि जेव्हा लग्नाला निघण्याची तयारी केली तेव्हा आजीने आपल्याला कुठे जायचे आहे असे विचारले. तेव्हा आम्ही तिला गमतीत म्हटलं, आपल्याला शेगाव येथे जायचं आहे. मग आम्ही ठाण्याला निघालो, पण पुढील 10 मिनिटातच आजीला मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. तेव्हा मला कळले की ही गजानन बाबांची लीला आहे की जेव्हा जेव्हा शेगाववारी आजीला घडते तेव्हा तेव्हा महाराज तिला तिच्या त्रासापासून मुक्ती देतात. मग आजीचा त्रास कायमस्वरूपी दूर व्हावा म्हणून मीच महाराजांना साकडे घातले की जर आजीचा हा गाडी लागण्याचा त्रास कायमस्वरूपी बंद झाला तर पुढील वेळी जेव्हा आम्ही शेगाव येथे दर्शनाला येऊ तेव्हा एक असणी पारायण करेल आणि मंदिरास 101 वेळा प्रदक्षिणा घालीन. आणि काय चमत्कार, आम्ही जेव्हा ठाणे येथून लग्न आटपून नाशिक येथे परतण्यास निघालो तेव्हा आजीला होणारा त्रास हा पूर्णपणे नाहीसा झाला. खरंच माऊली तू कृपाळू आहेस, भक्तांचे दुःख लगेच दूर करते. जय गजानन श्री गजानन गण गण गणात भोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची. आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की खालील ओवीतील रिक्त जागा भरा. वाक्य चातुर्य जयाचे --- समान साचे धाबे दनानले इंग्रजाचे पाहून ज्याच्या लेखाला. तर जिथे --- आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे जानकीराम. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं रविकिरण सौंदनकर, 2 रमेश काळे, 3 राजेश फरांदे, 4 सविता चौगुले, 5
शिल्पाज किचन, 6 कुसुम पडवळ, 7 सीमा पाटील, 8 सौ पुष्पा बनसोड, 9 विश्वास बनसोड, 10 मीनाक्षी महाजन, 11 पपिता भुरखंडे, 12 पल्लवी पाटोळे, 13 मंगेश पुरी। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा। आणि तुम्हाला जर का आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।